युवा शेरू कसा ओरडतोय, त्यांना लागले भूक आता, आता ना पक्ष्यांना खायला घालायचं पण राहून गेलं. बिया लावलेले आहेत आणि गावठी काकडीच्या बिया लावलेले आहेत. तर ही बघा, ही इतकी भाजी निघाले, म्हणजे पडवळ आपल्याकडे जास्त आहे. गेल्यापासून 13 वाजता हसू बिसू सगळं गायब झालेलं आहे की. हा बघा चिकनचा असा हेल्दी सूप. चला बघा, सकाळ झाली, झाडं वगैरे पुढे मागे काढून झालेले आहे पण आतमध्ये बाकी आहे. आणि हा बघा शेरू आजानं बांधून ठेवलं दोघांना पण. माहिती आहे काय झालं, म्हणजे काल संध्याकाळपासून पाऊस चांगला पडतो आहे गावाला, त्याच्यामुळे हे जेव्हा गेले बाहेर काल खेळायला गुपचुपा आणि पूर्ण चिखलाने दोघं पण माखून आले होते, त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी त्यांना असं बांधून ठेवलं. म्हणजे आता हा बाहेर फिरून आला आहे, लगेच त्याला बांधलं नाही तर परत मग डबल डबल आंघोळ्या घालून मग ते आजारी पडणार मग. आणि भाग्या मला वाटतं तो बघा, ते कुणालच्या बाबा त्या संघात येत नाही, त्यांना दोघं जण रानामध्ये पळतात, ज्या मग हुशार आहेत ते दोघं पण. काय रे, हां तो सांगतोय सोड सोड करून, पण त्याला म्हटलं इतक्यात सोडणार नाही तुला. चला आपल्या कामाला सुरुवात करूया. आज पाणी पण भरायचं आहे, तर हे पावसाचं पाणी बघा जमा झालेलं आहे, म्हणजे तुम्ही अंदाज घ्या रात्री पाऊस किती पडला आहे ते. टाकीनं पूर्ण रिकामी झालेत, मला वाटतं 1-6 दिवसापूर्वी काहीतरी पाणी भरलं होतं, रिकामी झालं. तर सगळ्यात मोठं काम आज पाणी भरायचं आहे आणि मग बाकीची कामं आपली सगळी होणार आहेत. हे बघा पाऊस चालू झाला बारीक बारीक. काय रे शेरू, काय काय हे असं बांधून ठेवलेलं आम्हाला आवडत नाही ना, पण थोडा वेळ तुम्हाला ठेवणार आहे बांधून राहा. चला घरात. नाही नाही चला चला मी खाऊ बनवते, तुम्हाला खाय प्यायचं बघायला नको. त्यांचं अंतरून काढायचं बाकी आहे, ते आता करते पहिला. आणि किचनमध्ये तर भांडी अगोदर लावून ते चहा बनवून झालेलं आहे. आणि प्यायची भांडी की नाही बघा, ही रात्री नाही मी घासून ठेवलं, फक्त एक हंडा घासायचा आहे तो खाली आहे तांब्याचा, तो म्हणजे पटकन घासून घेईन मी जेव्हा पाणी चालू करते ना कुणालच्या बा त्यावेळेस. पाण्याचं काम आज मोठं आहे, त्याच्यामुळे ते आधी करून घ्यायचं आहे. घरातलं बघा झाडलोट करून झाली. आणि आता हे भाग्या आणि शेरू यांच्यासाठी लोण्याचा ताक, जे त्यांना खूप आवडतं, तो बघा शेरू कसा ओरडतोय, त्यांना लागले भूक आता, तर हे अगोदर पहिला त्यांना नेऊन देते खायला. जरा भाग्या माझा गुड बॉय, भाग्या एकदम गुड बॉय, भाग्या की तुला नको हवंय ना माझ्या खाली, गुड बॉय खा बेटा खा. लवकर की चल पटकन मग बाहेर जायचं, मी लवकर तू लवकर फटाफट जाऊ, शेरून खाल्लं फटाफट जाऊ, शेरून खाल्लं तर तू पण खा, खा लवकर खा लवकर, खा लवकर पटकन चल. हे बघा आज बघा बाहेर सोडलं नाही ना आणि काय खाल्लं नाही आहे, ते बघ सगळं तसंच आहे. हे असं असतं भाग्याचं. आणि ह्याची कोई कोई चाललं आहे कधीपासनं, हा सोडायला सांगतोय बाहेर, त्या थोड्या वेळेने त्या घरात घेते. आजांना पक्ष्यांना खायला घालायचं पण राहून गेलं, हे पहिला घालते. हा डबा ना इथे भरूनच ठेवला, म्हणजे बरं पडतं मग इथल्या इथे टाकायला. आता पाऊस पण आहे ना, पडतो ना कालपासनं भरपूर असं पाऊस पडून गेला, धान्य टाकलं ना तरी पण ते वाहून जातं, मग संध्याकाळी पूर्ण टाकता येईल. मग म्हणजे आहे अजून, अजून मेसेज नाही आला आहे, मेसेज आल्यानंतर माहिती पडेल. ते ना CNG भरायला जायचं आहे म्हणून जरा आमची चर्चा चालू आहे कुणालच्या बाबांची आणि माझी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि हे बघा आता ही टोपले घेतले, चालले मी फुलं जमा करायला. थोडीशी फुलं मगाशी काढून घेतली आणि थोडीशी बाकी आहेत ती आता काढते, म्हणजे पारिजातकाची फुलं ना सकाळी जमा होते उठल्या उठल्या, नाही तर काय होतं ती फुलं आहेत ना अशी खराब होतात मग मातीमध्ये राहून राहून त्याच्यामुळे. आणि पाणी भरायचं तुम्हाला मगाशी म्हणाल ना ते कॅन्सल करून टाकलं, कारण नंतरला चेक केलं तर आहे पाणी, म्हणजे मला वाटतं अजून 2 दिवस जातील, त्याच्यामुळे राहू दे. आता काही जास्त असं काही लागत नाही, पाणी कुणाला पण नाही आहे त्याच्यामुळे फारसं असं काही लागत नाही. 1-2 माणसांनी म्हटलं किती लागणार, त्याच्यामुळे कॅन्सल केलं आणि वाटतं बघूया उद्या परवामध्ये भरायला होईल. सगळ्यात आधी मला आता हे देवाची पूजा करून घ्यायची आणि मग बाकीचं जे आपलं आहे ते तुमच्याशी शेअर करते. हे बघा सोनटक्का
इथे ना रान भरपूर वाढलं आहे, त्याच्यामुळे आमचा विचार चालला होता मगाशी की आपण ते अगोदर पहिला साफ करून घ्यायचं, पण हल्ली की ना जरा एक दोन कामं आमची ना बाकी आहेत जरा बाहेरची, त्याच्यामुळे जरा राहिलं आहे. इथे आहे जास्वंदी, हे बघा हे जास्वंदी पण किती छान झालं आहे बघा. आपली ही मुंबईची जास्वंदी आहे, इथे नाही बस एवढंच आहे. तिथे बघूया फुलं. हा बघा हा गुलाब किती छान फुललं आहे, कोणाच्या म्हणतं काळ्या आहेत, कळी आहे अजून, ऐकलं का, थोडंसंच फुललं आहे, पण मला वाटतं हा संध्याकाळपर्यंत ना पूर्ण फुलेल, त्याच्यामुळे काढलेलंच बरं. आणि ते बघा लाल्या पण आल्या आणि काल्या पण आल्या आहे. वाघ्याशिवर आता आवाज ऐकतील तर ओरडत बसतील. मोगरा आहे थोडासा, ते बघा लागले ओरडायला दोघं जण. काढू जातो गुलाब. हा बघा चाफा पण बघा, आता कळायच चालेल चाफ्याला आहे व भरलंय झाड परत. कटिंग करायचं होतं हा झाड, पण आता कळ्या परत धरल्या, आता परत राहिलं कटिंग करायचं. हां मला वाटतं एक दोन दिवसानंतर चाफा पण आपल्याला मिळेल. आता चल तर गुलाबही काढून, काय हवं आहे चप्पल, त्यांची चप्पल मी घातले पायात. अजून कळी आहे पण गुलाबाची, हे बघ आता बघतो सफेद रंग कमी आहे त्याच्यामध्ये आणि लाल जास्त आहे ना, कळी आहे अजून पण फुलेल तो संध्याकाळ. काढ 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 उगा तर गळून जातो मग एका दिवसामध्ये. अगदी छान आहे गुलाब ही बघा, इतकी फुलं निघाले तर आज जास्वंदी आता ना हल्ली हल्ली फुलायला लागले तर गुलाब आणि सोमटक्का बघा, हे चमेली पारिजातक मोगरा आहे थोडासा, थोडंसं प्रमाण जरा कमी झालं आहे, पण आता पाऊस कमी झाला ना का होईल. चला जरा आता बत्ती करून घेते पटकन. नाश्ता करून घेऊया ना, तर इथे बघा आता नाश्त्याची तयारी, म्हणजे नाश्ता काय बनवला नाही आहे, कालच्याच बघा भाज्या आहेत दोन टोभा, मी आता गरम करते आणि ह्यात आहे चपात. आपण ही मी तर चहा गरम केली, हा ॲपल तो आता कटिंग केला आहे, किती दिवस पडलेला आहे तो कोण खातच नाही, त्याच्यामुळे इथे भाग्या आणि शेरू यांचं चिकन बाहेर काढून ठेवलं आहे, ते मला शिजवायचं आहे, ते कुकर लावून घ्यायचं आहे. आणि हे बघा हे आता घी बनवलं होतं काल, म्हणजेच तूप, तर ती मिठाई जी असते ना जी कुणाला खूप आवडते ती मला काढायची आहे. काल रात्री जरा उशीर झाला म्हणून मग तसं ठेवून दिलं. मग आता हे पहिला घी थोडंसं गरम करते आणि मग ते गाळून घेते आणि मग ते मिठाई बनवून ती फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे कुणाला येईल ना तेव्हा खाईन. मग ते काय खराब होत नाही, छान राहते. असं ह्यात ते ताक आहे ते टाकायचं फ्रीजमध्ये, म्हणजे असं सगळं आहे, म्हणजे कुणाला गेल्यापासून काय आमच्याकडे फारसं असं काय बनवलं जात नाही. ते बघा कुणालचे बाबा, हां जेवणाचे सगळे टोपं आमची तशीच पडलेली राहतात ना, संपतच नाही ना. खाणारा मुलगा आमचा नाही ते तर काय असं आहे ते, त्याच्यामुळे फारसं असं काय आता बनवलं जातच नाही. हे खीर पण पडले कालचे देव, खीर पण काल बनवले ना, फक्त ते एकदाच दिलेले तेवढे, नंतर परत हात नाही लावलेलं आहे कोणी, असं आहे सगळं आहे. ही बघा ही छोलेची भाजी आहे रात्री बनवलेली आणि ही दुधीची भाजी, ही मी काल दुपारी बनवलेली ती. हे बघा हे असं असं सगळं चालू आहे, दोन तीन दिवस झाले जुगाड जुगाडवालं सगळं चाललं आहे. पण भाग्या आणि शेरू यांच्यासाठी मात्र बनवते हा मी. आता हे चिकन कसं फ्रीजरमध्ये होतं ना म्हणून बाहेर काढून ठेवलं अगोदर, ते आता कुकरमध्ये भात आणि ते संगातच लावून घेणार. मग चला 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 चला, दोघं झोपलेले पण मी भाग्याला सोडली, कारण भाग्या ना तोंड जरा वाईट करून होता. ह्याला जरा एक राऊंड बघते आणि भाजी पण काढायची आपल्याला, त्याच्यामुळे मी आता बाहेर पडते. आली बेटा तुला पण सोडते हा, जरा थांब पाच मिनटं. कटर बाई इथे बाहेरच आहे. हा बघा एकदम तोंड वाईट करून बसतो, मग आपल्याला ना चांगलं नाही वाटत, मग त्याच्यामुळे त्याला सोडलं. कटर बाई इथे आहे. हा बघा ह्याच्यावरती दिवाल्यावरती स्प्रे पण करायचं आहे. काय टाकलं होतं स्प्रेमध्ये? बाहेरून विकत आणलेलं ते ना. सर पटकन ना भाजी काढू घ्या, कारण भाजी ना भरपूर तयार झाले, नाहीतर अशी जून होऊन जाईल. मग हे घे सगळं काढा, शिराळी वगैरे सगळंच काढा. त्या सूप ठेवी. हां मी आता आतमध्ये येत नाही, ऐकलं का? हां हां तो ओरडतोय. किती आहेत काकड्या? लालच काढते, राहू दे अजून काय, त्या हिरव्यात दिसे चाल.
दोन निघाले तरी भरपूर झाल्या, ऐकलं का? जवा गया ते एक राऊंड मारून पटकळीतल्या इथे जा. पाऊस पण भरलाय ना, कधी पण पाऊस पडेल. आपल्याकडे नाही पडवळ भरपूर तयार झाली आहे, भरपूर म्हणजे अशी छान तयार झाले, लांब लचक झालेले आहेत. तर पडवळ आज खास आहे भाजीमध्ये. ते बघा खालच्या साईडला तुम्हाला दिसतंय का? ते बघा दिसतंय समोर. ते बघा काळ्या गेले वरच्या साईडला लांब लचक. भरत चाललं ना दुधी आणि ते हे शिराळी दुधी पडवळ, आता यांचा भर येत चालला आहे भरपूर असा. आणि काकडीची वेळ आता आपली ना हळूहळू जून होत चालले, म्हणजे आता नवीन बियाणं टाकलं आहे कुरालच्या बाबाने काल, ते तुम्हाला मी दाखवते हा. कारण ह्या वेळींची पण एक काय मर्यादा असते ना, भरपूर खाल्ल्या ना काकड्या पण, हां खाल्ल्या पण तेवढ्याच आणि सगळ्यांना दिल्या पण तेवढ्याच भरपूर. दोनच वेळी लावलेल्या ना पण काकडीच्या, दोन होतं ना टाकला लावलेल्या पण, हां तर पण इतक्या काकड्या बघा भेटल्यात. चला त्यांना ना काढून घेऊ दे भाजी, तुम्हाला मी दाखवते. ते लावलेत ना वेली, काल लावलेत कुणालच्या बाबांनी. सोडते बेटा तुला पण सोडते, ह्या दोघांना माहिती आहे एकत्र सोडलं ना मग दोघं पण मग रानात जाणार, म्हणून त्यांना आज सोडलेलं नाही अजिबात. मग तब्येत खराब होते ना बेटा. थांब जरा एक मिनटं थांब. हे बघा तर हे जास्वंदीचं आहे, ते ती फांदी लावली होती अशीच पण ती जगली. तिला बघा अशी, थांब बेटा थांब, पानं फुटलेत. आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना ह्याच्या काकडीच्या बिया लावलेल्या आहेत, आणि गावठी काकडीच्या बिया लावलेल्या आहेत. तर जेव्हा तयार होतील म्हणजे ते बाहेर येतील ना उगवून, तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. चला बाग्या, चला घरात ये, चला चला शेरू मग ओमटत बसतो. चला तू घरात खेळणार ना, घरात खेळणार ना? हां चल. असं बांधून ठेवलेलं आवडत नाही, पण काय करायचं सांगा बघ. तर ही बघा ही इतकी भाजी निघाले, म्हणजे पडवळ आपल्याकडे जास्त आहे. चार बघा मोठ्या मोठ्या असे लांब लचक पडवळ आहेत. ह्या बघा इथपर्यंत तुम्हाला दाखवते केवढ्या आहेत त्या. काकड्या चार, शिराळी आणि दुधी. दुधीचा कलर का असा आहे, दुधीचा कलर का असा झालेला आहे? हां पाखरं आहेत ना, पाखरं ती टोचा मारतात. हे बघा दिसतं तुम्हाला होल, ते पाखरं भरपूर आहेत ना त्याच्यामुळे. आणि चला बाहेर पण थोडंसं काम चालू आहे आपलं, तुम्हाला दाखवते. कुणालच्या बाकीने स्प्रे करते. हे बघा ते मिरचीचं झाड आहे ना, त्याला काय झालं आहे जरासं काहीतरी कीड लागले वाटतं, तर स्प्रे केल्यावरती होईल चांगला. फांद्या सुकल्यावर काय झाल्यात ना? पहिला तर ते घा जेवढी खराब झालेली फांदी ती आहे तेवढं सगळ्या काढून टाकतो. इथे बघा टोमॅटोचं झाड बघा, हे आपोआप रुजलेलं आहे. आणि हा बघा हा स्प्रे घेतलाय, त्यात काय टाकलंय? आपण बाहेर आला बघ, बघा इकडे जायला तो तिकडे बघूया. हे बाहेरून विकत आणलेलं औषध ना, ते टाकलेलं ना स्प्रे. ते थोडस ड्रॉप टाकायचे आणि मग ते पाणी टाकून ते चांगलं मिक्स करायचं. वाघ्या हसायलाय, वाघ्या त्याला बघतोय. बघा चला घरात, चला मी ह्यांना घरात घेऊन चालली, नाही तर परत आहे ना कालच्या सारखी चिखलात माखून येतील मग, कारण पाऊस पडला ना सगळीकडे भरपूर चक्क चिक्कल झालेला आहे. का र सांग, हा थांब थांब ना मी काढते थांब. थांब बघू दे दोन्ही एकदम येतात. उचललं तर कसं एकदम येणार, मी रोज करते. हे काय हे भाग्या आणि शेरूचं जेवण, भात आहे ना दोन टायमाचं एकदम बनवलं आहे. आणि हे बघा हे चिकन असं डब्यामध्ये एकत्र होतं, मग काढू का त्यातच राहू दे? राहू दे, त्यातच राहू दे, कमी झालं थंड झाल्यावरती घेता येईल. चल त्यांना जेवू दे आधी. इकडे इकडे जरा बघ असं काय बोला बोला. आमच्याकडे ना तुम्हाला तर काय सांगू, कुणाल गेल्यापासून चेहऱ्यावरचं हसू बिसू सगळं गायब झालेलं आहे. हे घे पहिला भात काढ, बोलणं कमी झालं आहे, हसणं कमी झालं आहे. आता कधी मुलगा आमचा येतोय तेव्हा सगळं होईल नीट. हा बघा येऊन बसला, त्यांना भूक लागली दोघांना म्हणून शांत आहेत दोघं पण.
दुसरा हा बघा इथे झोपलाय बघा तुला जेवायचं ना काय रे सगळं काम आपलं ओके झालेलं आहे हे बघा सगळं सगळं ओके झालं ते हे टाकायचं ना सूप टाकायचं ना अजून आणू एक एक चम्मच आणा वाटीत आणते ना टाकून एक एक चमचा टाक बस वाटीत काय भूक लागली रे दोघांना बघा दोघ जण कसे बिचारे बसलेत अगोदर भात घेतलेलं तेव्हा नव्हते बसलेत ना बिचारे ते आता वासाला चिकन म्हणजे अगोदर बाउल मध्ये फक्त भात टाकला ना तेव्हा त्यांना काय हे नव्हतं आतमध्ये हॉलमध्ये होते आणि जसं चिकनचा आवाज गेला तसे ते दोघ जण पण इथे ना येऊन बसलेलेत आणि आज लवकर जेवायला बसलेत आता वाजलेत किती माहिती का मला वाटतं 11:15 to 11:30 झालेलेत अजून हवाय सूप त्यांना सूप देते परत एक वाटी हा बघा चिकनचा असा हेल्दी सूप वाघे आणि शेरू यांच्यासाठी थोडासा कमी पडलाय म्हणून घ्या गरम आहे वा गरम आहे गरम आहे हाव आहे हाव हाव पंखा चालू करू चला अरे लाईट बंद केली मी जाऊ दे कधीपासून लाईट चालू आहे आता मला वाटतं 11:15 to 11:30 झालं सगळं काम झालेलं आहे आणि जेवण काय करायचं होत नव्हतं कारण सकाळी आम्ही पोटभर नाश्ता केल्यामुळे आता दुपारी आम्ही जेवणार नाही दोघं पण फक्त वाघे आणि शेरू जेवतील आणि आता वाजलेत बघा की 11:30 झालेले आहेत नाही 12:15 झालेले आहेत 15 minutes होऊन गेलेत तर चला मित्रमैत्रिणींनो असं आमचं म्हणजे सकाळपासूनचं रुटीन असं झालेलं आहे व्हिडिओ असता इथेच संपवते आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.